नमस्कार. आपल्या घरात वर्तमानपत्र, पावत्या, पत्रिका किंवा छोट्या वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या असतात. त्या एकत्र ठेवण्यासाठी आज आपण एक कागदाचा ऑर्गनायझर शिकणार आहोत. यासाठी लागणारं साहित्य 12x36 इंचाचा टिंटेड पेपर, ग्ल्यू, कात्री, पेपर टेप आणि सजावटीसाठी लेस. साधारण 2 ते 3 इंच जागा सोडून पहिली घडी घाला आणि खालची घडी प्रेस करा. जिथे ही घडी संपते तिथे दुसरी घडी येईल. तुम्हाला ज्या आकाराचे कप्पे हवे असतील त्या आकाराच्या घड्या घातल्या तरी चालतील. सगळे कोपरे शार्प करा. पेपर उघडा. आता जिथे घड्या आहेत तिथे साधारण 1 सेंटीमीटरचं कट करा. दाखवल्याप्रमाणे असे तिरपे कट करा. यामुळे फिनिशिंग येत. आता आपण अशा घड्या घालणार आहोत. या घड्यांवर व्यवस्थित ग्ल्यू लावून घ्या. आता दुमडलेले भाग एकमेकांना चिकटवा. याच पद्धतीने पुढच्या घड्या चिकटवा. आता शेवटच्या पट्टीवर ग्ल्यू लावा आणि तो चिकटवा. कागद उलटा करून वरचा भाग दुमडा. आता या पट्टीचा मध्य काढा. या मध्याच्या दोन्ही बाजूला 2 सेंटीमीटर अंतर घेऊन बिंदू काढा. तिथे लेस घालण्यासाठी खाचा करा. लेस आता अशा पद्धतीने ओवून घ्या आणि वरच्या पट्टीला ग्ल्यू लावून ते व्यवस्थित चिकटवा. पुढच्या बाजूला सजावटीसाठी आपण लेस ग्ल्यूने लावणार आहोत. मागच्या बाजूला मजबूतीसाठी पेपर टेप लावा. आणि हे झालं आपलं पेपर ऑर्गनायझर तयार.